हॅलो, नमस्कार मंडळी. मी अस्मिता एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आमच्या इकडे बांबवडे म्हणून गाव आहे, तर तिथे बाजार असतो. तर आठवडे बाजार भरण्यासाठी आम्ही तिथेच जात असतो. तर आज चालले आम्ही बाजारसाठी. गुरुवारचा बाजार असतो तिकडे. भरपूर सारी गर्दी आणि भरपूर साऱ्या गोष्टी चांगल्या चांगल्या भेटतात. तर मी तिकडे बाजार आणण्यासाठी चालले, तर तुमच्याशी पण मी शेअर करेन. आणि ही आहे वैष्णवी, तर आम्ही दोघी चाललोय. तर बघा पुढे काय असतं, स्टे ट्यून. तर बांबोड्यामध्ये एंट्री केल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला बऱ्यापैकी जास्त गर्दी गुरुवारच्या दिवशी इकडे पाहायला मिळते. थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर मेन बाजारपेठ आणि स्टँड लागतं, तर इकडे खूप सारी गर्दी असते. पहिल्यांदा आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. आणि हे जे आहे ते जिथं बस उभा राहतात एक्झॅक्टली त्याच्या बॅक साईडला ही लोकं बसलेली असतात. हे सगळे शेतकरी आहेत. यांच्याकडे बघा एक किंवा दोनच वस्तू असतात. तर हे आपल्या शेतातून आलेला माल डिरेक्टली इथं विकायला येतात. आणि अगदी ताजा ताजा फ्रेश माल मिळतो. फुलं पण बघा किती ताजी टवटवीत आणि छान आहेत. तर सगळ्याच गोष्टी सकाळी तोडून दुपारी 12 नंतर हा बाजार भरतो. तर सकाळी ते तोडून आणतात शेतातून आणि दुपारी 12 नंतर हे विक्रीसाठी बसलेले असतात. तर इकडे असतात हे सगळे शेतकरी असतात. आणि ह्याच्यानंतर पुढे अजून आतमध्ये खूप मोठा बाजार भेटतो. तर इथं वांगी पण छान फ्रेश अशी होती. तर बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला बाजारामध्ये मिळतात, पण आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं की कुठं काय मिळतं ते. त्याच्यानंतर खायच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी असतात इकडे. तर इथे फ्लावर वगैरे खूप छान ताजे ताजे आहेत. ह्या सगळ्या लेडीज बसलेल्या आहेत, तर आपल्या शेतातला माल घेऊन बसलेल्या आहेत त्या. आणि इकडं खाण्याच्या गोष्टी पण छान छान भेटतात, म्हणजे आपलं टोस्ट वगैरे असतात तर तशा प्रकारच्या. इकडे काही काही वेगवेगळ्या भाज्या पण आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडे मेन रोडलाच हा एक स्टॉल लागला होता. तर इथं खूप साऱ्या छान छान गोष्टी होत्या. डेकोरेशनचे पीस होते, मूर्ती होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती होत्या. आणि डेकोरेशनचे पीस पण खूप मस्त मस्त आणि कमीत कमी प्राईजमध्ये अवेलेबल होते. तर इकडे एक फ्लॉवर पॉट मी हातात घेतला आहे. तो अगदी 150 रुपयाला होता. ॲक्च्युली तो फ्लॉवर पॉट नाही आहे, बिशी आहे, छोट्या बाळांची पैसे साठवण्याची बिशी. पण तो आपण फ्लॉवर पॉट म्हणून पण यूज करू शकतो. तर अशा बऱ्याचशाच गोष्टी इकडं मला छान छान वाटल्या. आणि मेन म्हणजे कमी प्राईजमध्ये होत्या. तर वेगवेगळे ॲनिमल्स पण होते. गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, राधाकृष्ण वगैरे. तर इतक्या एकापेक्षा एक छान मूर्ती होत्या. कॅमेरात जितक्या छान दिसतात त्याच्यापेक्षा रिअलमध्ये खूप मस्त होत्या. आणि खूप भारी कमीत कमी किमतीमध्ये होत्या. तर ही श्रीकृष्णाची एक मूर्ती. तर ते हत्तीचे जे आहेत ते मला खूप आवडलं होतं, पण भरपूर जास्त मोठी साईज होती त्याची. तर नेक्स्ट टाईम जर मी गेले तर नक्की घेईन. आता काही एवढी कॅश घेऊन नव्हते गेले. तर इकडे हा फ्लॉवर पॉट पण मस्त होता. अगदी 250 रुपयाला 2 फ्लॉवर पॉट मिळत होते. तर ते पण मस्त एकदम फेअर डील होती. हे हत्ती बघा, ह्याच्यावरती डिझाईन वगैरे मस्त बनवले. तर हे POP बनलेले होते. आणि इकडे आता मेन मार्केट चालू होते, म्हणजे बाजारपेठ चालू होते. तर अगदी गल्ल्यांगल्ल्यांमध्ये बाजारपेठ असते, बाजार बसलेला असतो. तर ह्या गल्ल्यांमधून आता आपण आपल्याच दुकानापासून सगळ्यात पहिल्यांदा बाजाराची सुरुवात करायची आहे. तर इथून मी थोड्याफार गोष्टी घेतल्या, म्हणजे जसं की शेंगा, गवारी, वरण्याच्या शेंगा, त्याच्यानंतर भाजी, ह्या साऱ्या गोष्टी घेतल्या. आणि मला सगळीकडे थोडं थोडं गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण मला व्हिडिओमध्ये ते दाखवायचे होते की कुठे कुठं काय काय भेटतं. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी थोडं काही ना काहीतरी घेत गेले पुढे. तर आता अशा ह्या गल्ल्या फिरत फिरत बाजार करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि असं गल्ल्या फिरत फिरतच आपण बाहेर निघतो बाजारातून. तर कुठे काय काय मिळतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता व्हिडिओमध्ये डिटेल दिसतीलच. तर अशा प्रकारचं हे छोटं मोठं स्नॅक्स, तळण्याच्या गोष्टी वगैरे पण बाजारामध्ये मिळतात. तर ह्या घरगुती लागणाऱ्या गोष्टी अगदी 10-20 रुपयापासून सुरुवात असते. 10-20 रुपयाच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या की आपल्याला खूप गरजेच्या असतात, तर अशा गोष्टी पण इकडे अवेलेबल असतात. घरगुती तीळ आहेत काय? आणि हे जवळ 20 एक मापट. तर हितात जे आपल्याला समोर दिसते हे त्या ताईंचे स्वतःचे प्रोडक्ट असतात. पाठीमागेच लगेच त्यांची बेकरी आहे. तर तिथं आपल्याला समोरात समोर फ्रेश असे छान प्रोडक्ट बनवून त्या देतात. आणि ह्या काही वाट्यावरच्या भाज्या अगदी आपल्या गावाकडच्या. नाही झोपलेलं.
बस गाजर कसे आणि गावाकडचा बाजाराचा माहोलच असा काही वेगळा असतो की खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर. आणि इथं आता एक पूर्ण गल्ली संपलेली आहे आणि जी आडवी गल्ली लागते ते ह्या आडव्या गल्लीमधला हा बाजार. प्रत्येक गल्लीमध्ये बाजार भरलेला असतो इकडे. हे चांगला आहे की तर शेतकरी हा नुसता शेतकरी नसून तो कलाकार पण असतो. भाजी विकण्याची छान कला त्याच्याकडे. लक्षात नाही कितीला मिळती बघू ना बघू ना. भाजीची पेंडी आज्या गटा मधून कदरा. अरे कदरा आता है भाजी आता बघू ना बघू ना घ्या बघून घ्या नवा नवा कदरा. छान वाटलं ना थोडस काहीतरी वेगळं. अजून पुढे भरपूर मोठी बाजारपेठ असते. सर्व काही गोष्टी ह्या बाजारात आपल्याला मिळून जातात. कसल्या चौदारी म्हणजे कस 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 करायचं असते ते तर अशा काही छान असेल. गावाकडच्या भाज्या पण आपल्याला ह्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. आणि इकडं बांगड्या म्हणा किंवा बाकीच्याही गोष्टी वेगवेगळ्या बांगड्यांचे स्टॉल इकडे लागलेले असतात. त्याचप्रमाणे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लागणारे लक्ष्मीपूजनासाठीचे लक्ष्मीचे मुखवटे 200-250 रुपये असं प्राईस सांगतात ते. त्याच्या मागचा जो आहे तो वस्त्र पण आहे त्याच्यासोबत साडी वगैरे. तर हे सगळं 200-250 रुपयाला सांगतात. त्याच्यापेक्षा कमी करून पण देतात. आणि त्याच्यासोबत गुलाल हळद कुंकू अष्टीगंध वगैरे या सगळ्या गोष्टी लग्नासाठीचे लागणारे तोरण वगैरे छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी या बाजारामध्ये मिळतात. आणि हे 10-10 रुपयाचे पॅकिंग होते फक्त पूर्ण आपल्या सगळे खड्या मसाल्याचे. एक तर आपल्याला हवे ते मसाले आपण इकडे एक एक पॅकेट घेऊ शकतो. तर ह्या ताई एक बसलेल्या होत्या इकडे आपल्या 2 लहान मुलांना घेऊन. तर ह्यांच्याकडे 110-120 रुपयाला अगदी छान छान अशी बेडशीट उशी कवर डबल बेडशीट वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. तर इथे मी काही उशी कवर बघत होते तोपर्यंत मला पाठीमागून आवाज आला की ताई तुम्हाला मी बघितलं आहे. तर मला असं एक सेकंड मनात वाटलं की त्या ताई म्हणतील तुम्हाला मेडिकलमध्ये असते का तुम्ही. पण त्या म्हटल्या की तुमचं यूट्यूब चॅनल आहे का मी पाहिलं आहे सबस्क्राईब केलं आहे मी तुम्हाला. तर खूप भारी वाटलं त्या क्षणी. आणि त्या म्हटल्या की तुमच्या आवाजावरनं मी तुम्हाला ओळखलंय. खूप छान बोलल्या त्या ताई. आणि एकदम खूप मस्त वाटत होतं मला की पहिल्यांदा आपल्याला कोणीतरी युट्यूबमुळं ओळखलं बाहेर. आणि या आनंदाच्या क्षणात मी त्या ताईंना त्यांचं नावच विचारायचं विसरून गेले. तर ताई तुम्ही व्लॉग बघत असाल तर मला प्लीज कमेंट करून सांगा तुमचं नाव. मी नेहमी लक्षात ठेवेन ते. आणि खूप छान वाटलं मला तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच की तुम्ही मला येऊन ओळख दाखवलीत. खूप छान वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही अजून थोडंसं पुढे गेलो. बाजारामध्ये अजून काही काही गोष्टी आहेत बघण्यासाठी. तर इकडे अगदी 10-20 रुपयाला घरात आपल्याला दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या खूप छान उपयुक्त वस्तू अगदी 10-20 रुपयांपासून मिळत होत्या. आणि हे कप पण मस्त होते. अगदी 60 रुपयाला 6 कप 1/2 डझन कप अशा प्रकारे चांगले छान कप भेटत होते. आणि या छोट्या छोट्या गोष्टी गाळणं पकड चमचे कंगवे वगैरे अशा गरजेच्या वस्तू अगदी स्वस्तात 10-20 रुपयात छान मिळतात. आणि इकडे कपड्याचं पण स्टॉल लागलेले असतात. तर आपले लेडीजचे कपडे लहान मुलांचे कपडे वगैरे टोपी वगैरे कानटोपी अगदी मस्त स्वस्तात स्वस्त मिळून जातं बाजारामध्ये. आणि मी मगाशी म्हटलं ना शेतकरी हा फक्त शेतकरी नसून कलाकार असतो. तर भेंड्या बघा किती सुंदर लावलेल्या आहेत ते बघूनच मला घेण्याची इच्छा झाली.
आणि इकडे हे आजोबा एक कडधान्य घेऊन बसलेत. त्याचबरोबर संक्रांतीच्या काही गोष्टी पण आता बाजारामध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. ही जसं की ही लोटकी वगैरे तर ते पण मिळतं आणि इकडे चप्पल पण मिळतात अगदी फक्त 100 रुपयामध्ये. छान छान चप्पल रेग्युलरसाठी दररोज डेली यूजसाठी छान छान चप्पल्स आपल्याला बाजारामध्ये मिळून जातात. नंतर आम्ही थोडंसं मच्छीचा बाजार बघण्यासाठी गेलो. हे कसं आहे हे बांगडा? आणि ते मासोळी? तर इथं बघा किती सारे सुख्या मच्छींचे प्रकार आपल्याला अवेलेबल होते. तर आम्ही नेहमी या काकींकडून मच्छी घेतो, म्हणजे वाळलेले फिश वगैरे काय असते घेतो. 100 रुपये किलो. आणि हा 250 रुपये किलो. काय काय नाव त्याचं? त्याला हलवा पापड बोलतात. तो पानका 200 रुपये किलो. हलवा प्रॉन्स आहे? प्रॉन्स आहे. प्रॉन्स आहे ना? कसं आहे ते? 450 किलो. 1 किलो होईल का ते? आहेत. आणि ह्या विणलेल्या बुट्ट्या ह्या ताईंनी स्वतःच्या हाताने विणल्या होत्या. ह्या सगळ्या बुट्ट्या किती मस्त मस्त कलर कॉम्बिनेशनमध्ये छान छान अवेलेबल होत्या. आणि ही एवढी मोठी बुट्टी आहे भाकरी वगैरे ठेवण्यासाठी, फक्त 100 रुपीजला मिळते. आणि त्याच्याही पेक्षा कमी मिळू शकते. आणि खूप छान छान कलरफुल छोट्या मोठ्या अगदी रुखवतासाठी वगैरे लागणाऱ्या ह्या सगळ्या इकडं अवेलेबल होत्या. तर या बाजारामध्ये हर एक गोष्ट अवेलेबल असते, फक्त आपल्याला ते माहीत नसतं कुठं कुठली गोष्ट मिळते. पण प्रत्येक गोष्ट इकडे अवेलेबल असते, अगदी छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत. तर हे सगळे शेतकऱ्यांसाठी लागणारं साहित्य, एक ज्यूसचा गाडा पण होता इकडे, छोटे मोठे दोरी वगैरे, भरपूर साऱ्या गोष्टी असतात इकडे, खुरपी वगैरे, ज्या आपल्या शेतकऱ्यांना दररोजच्या जीवनात लागतातच. तर अशा सगळ्याच गोष्टी इकडे अवेलेबल असतात. 2 किलो 100 रुपये 100 ना 2 किलो 1 किलो 1 किलो वाले 2 किलो 1 किलो वाले 2 किलो. तर इकडे संध्याकाळ होत आलेली होती, तशी गर्दी अजूनच जास्त वाढली होती. आणि भरपूर मोठा बाजार असल्यामुळे खूप लोक येतात, खूप मोठ्या संख्येने लोक या बाजारासाठी येतात. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो ग्रोसरीचं छोटं मोठं जे साहित्य असतं, म्हणजे घरी आपल्याला महिन्याच्या किराणा सामानामध्ये लागणारं साहित्य, तर ते आम्ही ह्या दुकानामध्ये इथे घेत असतो. तर तिकडे मी छोटं मोठं साहित्य जे संपलं होतं घरामध्ये, तर ते काही गोष्टी घेण्यासाठी गेलो. तर इथे पण आपल्या घरात जे महिन्याच्या किराणा सामान जे असतं, त्यातली छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. अगदी डाळ तांदूळ चहा पावडरपासून ते सगळं खाण्याच्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. आणि माझं फेवरेट हे 2 पॉपकॉर्न, तर ते पण मी घेतले. आणि भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. तर माझ्याकडे सगळं अवेलेबल होतं, बट जेवढं काही नव्हतं माझ्या घरामध्ये, तर त्यातल्या थोड्या काही मोजक्या गोष्टी मी घेतल्या. त्यानंतर हे माझं फेवरेट सुहाना मसाले सगळं सेक्शन, तर त्यातले पण 1-2 मसाले मी घेतले जे हवे होते ते. आणि नंतर मग इकडे छोटं मोठं आपल्याला जे काही लेडीजचं सामान असतं, म्हणजे कटलरी वगैरे, तर काही छान छान गोष्टी पण ह्या दुकानात पण अवेलेबल असतात. की गावाकडचं हाच एक फायदा असतो की एका दुकानात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर इकडे गिफ्टपासून ते इमिटेशन ज्वेलरी, छोट्या मोठ्या गोष्टी लेडीजना लागणाऱ्या, त्याच्यानंतर मायक्रॉनचं साहित्य, त्याच्यानंतर शिलाईसाठी लागणारं मशीनचं साहित्य, तर त्याचे पॅच वर्क, लेस वगैरे, तर ह्या छोट्या छोट्या मूर्ती वगैरे, लेडीजचं सगळं साहित्य वगैरे, ज्वेलरी, तर पर्स, सगळ्याच गोष्टी इकडे अवेलेबल असतात. त्याच्यामुळं एका शॉपमध्ये गेलं की सगळं काही आपल्याला भेटून जातं. तर इकडे असे 2-3 मोठे मोठे शॉप आहेत, तर त्या शॉपमध्ये सगळ्याच गोष्टी इझिली मिळून जातात आपल्याला. नंतर छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी मला हव्या होत्या, क्लिप्स, बँगल वगैरे, तर त्या छोट्या मोठ्या गोष्टी मी ह्या शॉपमधून परचेस केल्या. आणि खूप चांगल्या स्वस्तात स्वस्त मस्त मिळतात. आणि थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं इकडे, की हे एवढ्याला नाही एवढ्याला द्या, तर ते मिळून जातं आपल्याला स्वस्तात मस्त. तर एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे आपल्याला छान मिळतं. इथं काही डॉगीज वगैरे होते. नंतर आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो. तर आता आमचा सगळा बाजार करून झालाय आणि आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो आहे. तर दाखवते तुम्हाला इथली पाणीपुरी कशी असते, खूप स्पेशल आहे आणि छान मिळते इकडे.
तर हे आहे ऑल इंडिया स्पेशल भेल आणि पाणीपुरीचं दुकान. तर खूप मस्त भन्नाट अशी पाणीपुरी भेल सगळ्याच गोष्टी इकडे मिळतात आणि गर्दी तुफान असते. इकडे उभं पण राहायला जागा नसतो, इतकी जास्त गर्दी असते नेहमीच्याच दिवशी. आणि गुरुवारी तर त्याच्यापेक्षा पण जास्त गर्दी इकडे असते. पण खूप भारी मिळतं आणि सव तर किती छान केले जातं. आता बघू शकता इकडे आम्ही दही शेवपुरी ऑर्डर केली होती, इतकी मस्त आले की ते बघूनच असं टेम्पटिंग खाण्याचं होतं. आणि टेस्ट पण अफलातून असते मस्त. कधीतरी नक्की ट्राय करा इकडे आलात तर. तर कसा वाटला हा तुम्हाला संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.